हॅलो जो गेम आपण आता बघणार होतो एकोणीसशे चौतीस साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला इस्टबॅन कॅनल जो पेरू देशाचा खेळाडू होता आणि समोरच्या खेळाडूचं नाव उपलब्ध नाहीये तर हा एक सबस्क्राईबर सजेशन गेम आहे जो तुम्हाला डेफिनेटली आवडेल डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले डी फाईव्ह e ई टेक्स डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह तर हे स्कॅन्डर ओपनिंग मधलं स्टँडर्ड व्हेरिएशन आहे नाईट सी थ्री क्वीन ए फाईव्ह डी फोर सी सिक्स नाईट एफ थ्री बिशप जी फोर बिशप एफ फोर ई सिक्स एच थ्री बिशप टेक्स एफ थ्री क्वीन टेक्स एफ थ्री बिशप बी फोर म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं अतिशय स्टँडर्ड चाली आहेत आजच्या काळात सुद्धा या चाली बऱ्यापैकी वेळा खेळल्या जातात आता बिशप बी फोर ही चाल खेळून काळ्या खेळाडूने पांढऱ्या घोड्यावरती डबल अटॅक केलेला आहे पण पांढऱ्या घोड्याला प्याद आणि वजीर असा डबल सपोर्ट सुद्धा आहे सो पांढऱ्या खेळाडूला अजून तरी काही धोका नाही त्याची चाल होती बिशप ई टू नाईट डी सेवन ए थ्री आता ए थ्री ही चाल खेळून काळ्या उंटावरती अटॅक आहे पण जर प्यादाने काळा उंट मारला तर काळा वजीर जो आहे तो पांढरा हत्ती मारू शकतो म्हणून अजूनही काळ्या खेळाडूला देखील धोका नाहीये पण या परिस्थितीमध्ये त्याने खेळलेली चाल होती क्वीन साईड जी अतिशय चुकीची चाल होती खरे तर या परिस्थितीमध्ये त्याने आपला दुसरा घोडा जो आहे तो एफ सिक्स किंवा ई सेव्हन स्क्वेअर वरती घ्यायला हवा होता आणि शॉर्ट कॅसल ज्याला म्हणतात ते करायला हवं होतं पण त्याने लॉंग कॅसल केलं आणि अशी पोझिशन बोर्डवरती निर्माण झाली आता ही पोझिशन जी आहे त्यामध्ये पांढरा खेळाडू अतिशय स्ट्रॉंग आहे त्याने पहिल्यांदा खेळलेली चाल होती ए एक्स बी फोर तुम्ही जर पाहिलं तर त्याने पहिल्यांदा हत्तीचा कॉलम ओपन केलेला आहे ज्यामुळे जो वजीर बाजूला गेला लेट से वजीर पांढऱ्या घरात किंवा अगदी कुठेतरी सेफ स्क्वेअर वरती गेला तर हत्ती जो आहे तो डायरेक्ट ए सेवन घरावरती अटॅक करू शकतो म्हणून क्वीन टेक्स एवन चेक ही चाल काळ्या खेळाडूने खेळली काळ्या खेळाडूला कदाचित वाटलं असेल की या परिस्थितीमध्ये पांढरा घोडा किंवा उंट मध्ये येईल पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती किंग डी टू त्याने स्वतःचा दुसरा हत्ती देखील सॅक्रिफाईस करायची तयारी दाखवलेली आहे आणि ही अशी जी मुवमेंट असते यावेळी मात्र तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे या अशा परिस्थितीमध्ये समोरचा खेळाडू जर तुम्हाला इतकं मटेरियल सॅक्रिफाईस करायला देतोय तर त्याच्या मागे त्याचा काहीतरी प्लॅन असू शकेल याचा अंदाज घेणं महत्वाचं असतं पण काळ्या खेळाडूने काही तसा विचार केला नाही खरं तर त्याने वजीर मागे न्यायला हवा होता त्याने दुसराही हत्ती मिळतोय म्हटल्या बरोबर टेक्स एच वन ही चाल खेळली जी अतिशय चुकीची चाल होती मोठा ब्लंडर होता या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे दोन चालींमध्ये चेकमेटचा ऑप्शन उपलब्ध होता तर या परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूने पहिल्यांदा खेळलेली चाल होती क्वीन टेक्स सी सिक्स चेक तुम्ही जर बघितलं तर वजीर आणि राजाच्या मध्ये काही येऊ शकत नाही आणि राजा काळ्या घरांमध्येही जाऊ शकत नाही कारण सगळे काळे स्क्वेअर जे आहेत ते उंटाने कव्हर केलेले आहेत म्हणून कंपल्सरी बी टेक्स सी सिक्स ज्यानंतर बिशप ए सिक्स आणि हा अशा प्रकारे चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळतो तर हा दोन बिशप्सच्या मदतीने केलेला चेकमेट आहे दोन उंटांच्या मदतीने ज्याला बोर्डेन चेकमेट असं देखील म्हटलं जातं आणि हा जो गेम आहे तर तुम्ही जर तो बघितला तर तुम्हाला वेगवेगळ्या गेम्सच मिक्सचर याच्यामध्ये बघायला मिळेल दोन्ही हत्तींचं जे से सॅक्रिफाईस आहे ते दोन्ही हत्तींचं सॅक्रिफाईस महिला खेळाडूंमध्ये नोना गॅप्रिंदा श्विलीने एकदा केलं होतं तोच गेम बघून एकदा मिखाईल तालने केलं होतं त्यानंतर जे क्वीन सॅक्रिफाईस आता आपण बघायला मिळाली जिथे क्वीन टेक्स सी सिक्स ही चाल पांढऱ्या खेळाडूंनी खेळली तशी चाल एकदा अले अलेक्झांडर अलेखाईनने खेळली होती जो गेम तुम्हाला आठवत असेल आणि बोर्डेन चेकमेट जो आहे तो देखील बऱ्याच खेळाडूंनी खेळला होता हॅरी नेल्सन पिल्सबरी होता अजून मला वाटतं पॉल केरेसने केला होता जो या गेममध्ये बघायला मिळाला सो so, हा गेम म्हणजे वेगवेगळ्या गेम्सचं मिक्सर आहे असं तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटी मी त्यातले काही सिलेक्टेड गेम देखील लिंक केलेले आहेत ते ते सुद्धा नक्की बघा तुम्हाला ते सुद्धा नक्की आवडतील तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद